ही परिस्थिती आहे. सभापती महोदय, ठाणे जिल्हा सर्वात मोठा मुंबई नंतर सर्वात मोठा जिल्हा झालेला आहे. एक पोलीस कमिशनरेट आहे, एक पोलीस अधीक्षक आहे, 7-8 महापालिका आहे. वर्षानुवर्ष कोस्टल कमिशनरेटचा प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित आहे. मागील 5 वर्षात शासनाने कोस्टल पोलीस स्टेशन म्हणून 5-6 पोलीस स्टेशनची निर्मिती केली. पण त्या ठिकाणी ठाणे ग्रामीण मधला शापूर, मोरबाड, कसारा, मीरा भयंदर अशा ज्या परिसर आहेत त्याला पोलीस अधीक्षक ठेवलाय. एका बाजूला पोलीस आयुक्तालय, एका बाजूला पोलीस अधीक्षकाच्या ताब्यामध्ये हे. आणि त्या ठिकाणी सभापती महोदय, ज्या पोलीस स्टेशन तयार झालेत त्या पोलीस स्टेशन्सला कुठे बनवण्यात आलं? सभापती महोदय, ज्या नव्याने पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की आता पोलीस स्टेशन कुठे तयार झाले. रोडवर पाटील साहेब, मीरा रोडला नया पोलीस स्टेशन तयार झालं. रोडवरती पोलीस स्टेशन बांधण्यात आलं. अजून त्याला जागा कमी पडली तर एक अनधिकृत झाले डिक्लेअर झालेल्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशन, नया नगर पोलीस स्टेशन भरवला जातो. पोलीस स्टेशनची जागा आरक्षित आहे. पोलिसांना विचारल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं शासनाकडे पैसे नाही म्हणून आम्ही ती जागा ताब्यात आरक्षणाची घेऊ शकत नाही. उत्तनमध्ये असंच एका मासेमाराच्या घरामध्ये पोलीस स्टेशन, कोस्टल कमिशनरेट. सभापती महोदय, टेररिस्टचे विषय समोर असताना कोस्टल कमिशनरेटला किती आपण स्ट्रेंथन करायला पाहिजे, किती निधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता याच्यामध्ये जी निधी दिलेली आहे बांधकामासाठी, मला माहीत नाही का या सगळं पोलीस स्टेशनसाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेली आहे का नाही. दिलेली नसेल तर माझी विनंती राहील का याच्यामध्ये जर दिली नसेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करावी. याच्यामध्ये एक मिनिट नाही चालू. सभापती महोदय, पोलिसांकडनं होणाऱ्या अत्याचारांबाबतीत सभापती महोदय, राज्य शासनाने हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं, एक हमीपत्र दिलं. आणि त्या हमीपत्रामध्ये राज्य शासनाने हे सांगितलं की आम्ही पुढच्या 3 महिन्यात राज्यभरामध्ये पोलिसांकडनं करण्यात आलेल्या अत्याचारांसाठी चौकशी करण्यासाठी नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी आम्ही स्थापन करणार. सभापती महोदय, अद्यापि शासनाने याच्यावरती कोणतेही कारवाई केलेली नाही. एका बाजूला कायदा सुव्यवस्था, क्राईम रेट वाढणं, अत्याचार वाढणं, कायदा सुव्यवस्था नसणं राज्यामध्ये, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या नजरेसमोर येतात सभापती महोदय, तर कोणता आधार आहे आपण म्हणतात की आमच्या राज्यामध्ये 1000 कोटी रुपयेचा इन्व्हेस्टमेंट आला? कोणताही इन्व्हेस्टमेंट येत असताना सभापती महोदय, इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनी मल्टीनॅशनल पहिला कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्याचा आढावा घेत असते. सभापती महोदय, ऊर्जा पान क्रमांक 67, ऊर्जा व कामगार विभाग, पूर्वक मागणी 15-16, पान क्रमांक 65, बाब क्रमांक 39, 40, 41, 42 आणि 43. सभापती महोदय, मुख्यमंत्री साहेबांनी आता उल्लेख केलास आणि आपण सगळ्यांनी ऐकलंस, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, हे सगळं घोषणा, चांगली घोषणा या ठिकाणी झाली, चांगले कार्यक्रम झाले. सभापती महोदय, लाखो कोट्यवधी रुपयांचे MOU सह्या करण्यात आले असा प्रकारचं चित्र उभं करण्यात आला. सभापती महोदय, आजवर शासनाने हे नाही सांगितलं की MOU ठराविक कंपन्यांचं नाव जाहीर करण्यात आले, रेमंड्स, अमुक ढमुक असे ठराविक कंपन्यांचं नाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले सभापती महोदय. पण लाखो कोट्यवधी रुपयांचे जे MOU सह्य झालेत ते कोणत्या सेक्टरमध्ये झालेत? शासनाची ताकद नव्हती का? शासनाकडे टेक्नॉलॉजी नव्हती का? शासनाकडे मॅनपॉवर नव्हता का? काय कारणच आपल्याला हे MOU प्रायव्हेटायझेशनमध्ये, PPT मध्ये आणि BOT त्या तत्वावरती करायला लागलं? शासनाने याच्यावरती माहिती द्यायला पाहिजे. सभापती महोदय, या सभागृहामध्ये झाली चर्चा की आम्ही त्या इंडस्ट्रीजना पाणी पुरवठा करून देणार आहोत. पण किती 1000 कोटीच्या इंडस्ट्रीजना की लाखो कोटीच्या इंडस्ट्रीजना की लाखो 1000 कोटीच्या इंडस्ट्रीजना? एका बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या,
पाणी अभावी ग्लोबलायझेशन ग्लोबल वॉर्मिंग यामुळे होत असलेला प्रश्न त्यामध्ये हाही मोठा प्रश्न होतो की सभापती महोदय त्या मेक इन इंडियाचा लोगो बनवण्यात आला सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये टायगर आहेत वाघ तुमच्या आता भाजपाच्या सरकारमध्येच तुमच्या सोबत वाघ आहेत पण त्या वाघाला कोंडून गुजरातच्या वाघाचा लोगो बनवायचं काय कारण होता हाही प्रश्नाला लोकांना उत्तर मिळू शकलेला नाही सावंतसाहेब वाघ सोबत असताना भाजपाला गुजरातचा शिव असताना टायगर असताना सोबत गुजरातचा वाघ आणून त्याचा लोगो करायला लागला याचाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही सभापती महोदय तुम्हाला शोधायला लागेल सभापती महोदय अल्पसंख्या विकास विभाग पान क्रमांक 109 पुरवणी विभाग पुरवणी मागणी सभापती महोदय या देशाची घटना प्रियंबल मध्ये काय म्हटलंय वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सोवरेन लास्ट मुद्दा आहे माझा लास्ट मुद्दा आहे इंडिया सोवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटिझन्स सभापती महोदय पुढे म्हटलंय जस्टिस सोशल इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्शिप इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट अमंग दम ऑल फ्रॅटर्निटी अश्युअरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन हे घटनेमध्ये म्हटलंय घटनेचे प्रियंबल आहे सभापती महोदय चांगला स्लोगन देशभरामध्ये ऐकू मिळतो सबका साथ सबका विकास असंही म्हटलं जातं की आम्ही सर्व भाजपाचे लोक म्हणतात की आम्ही घटनेला मानतो मग या घटनेच्या प्रियंबलला जे उल्लेख आहे याच्यावरती आपला विश्वास आहे का आणि जर याच्यावरती विश्वास असेल तर प्रश्न उद्भवतो सभापती महोदय आपण म्हटलंय सबका साथ सबका विकास मागील बजेट मधला जे फंड्स अलोकेशन होते त्यातले किती निधी उपलब्ध वापरण्यात आली आताच या ठिकाणी टकले साहेबांनी वाचून दाखवलं सभापती महोदय सच्चर समितीच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडनं मिळालेल्या फंड्स या वर्षी 95% लॅप्स होऊन केंद्र सरकारला परत गेलाय सभापती महोदय हा विषय इथपर्यंत थांबला नाही तर मागच्या बजेटमध्ये मौलाना आझाद कॉर्पोरेशनला ज्या निधी द्यायची होती त्यापैकी किती निधी दिली किती लोकांना आपण शिक्षणासाठी त्या ठिकाणी कर्ज देऊ शकले किती मुलांना स्वयंरोजगारासाठी मदत आपण करू शकलो सभापती महोदय औरंगाबादला हज हाऊस बनवण्याचं काम सुरू करायचं आहे नागपूरला सुरू झालं किती निधी दिली या पुरवणीक मागणीमध्ये त्याचा उल्लेख का नाहीये सभापती महोदय महाराष्ट्र स्टेटचा उर्दू अकॅडमी उर्दू भाषा ही काय इस्लाम धर्माचे संबंधित नाही उर्दू भाषा हे काय मुसलमानांशी संबंधित नाही उर्दू भाषा मुघल सल्तनतनी सर्व आर्मीच्या लोकांना बोलण्यात यावी म्हणून एक भाषाची निर्मिती दिल्लीमध्ये केली होती आणि म्हणून तुम्ही बघितलं तर उर्दू भाषेमध्ये तुम्हाला संस्कृतचे शब्द आढळतील मराठीचे शब्द आढळतील गुजरातीचे शब्द आढळतील अंग्रेजीचे शब्द आढळतील पण राज्यामध्ये मागील 1.5 वर्षामध्ये उर्दू अकॅडमीच्या संदर्भामध्ये सरकार कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही सभापती महोदय मागच्या बजेटमध्ये आपण म्हणलो की गर्ल्स हॉस्टेल आम्ही राज्यभरामध्ये मुलींना शिक्षण देण्यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना पुढे आणण्यासाठी महिलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही हॉस्टेल्स उभारू मुंबईमध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये एकही हॉस्टेलची जागा ताब्यात घेण्यात आली नाही एकही हॉस्टेलला 1 रुपया निधी देण्यात आली नाही सभापती महोदय एरिया विकास डेव्हलपमेंट जे मायनॉरिटीचा महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज एक संख्येनी आहे एक पर्सेंटेजनी आहे त्या ठिकाणी दरवर्षी ते निधी दिली जाते आजवर राज्यभरामध्ये कोणत्याही प्रभागामध्ये त्या निधी वाटण्यात आलेली नाही सभापती महोदय हे आहे का तुमचं घटनेला मानणारे घटनेच्या सगळ्या आर्टिकल्सला मानणारे हीच तुमची भूमिका आहे का सभापती महोदय माझी याच माध्यमातून शासनाला विनंती राहील की राज्य करत असताना
आपण घटनेच्या आधारे सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन राज्य करावं आणि जे जे काय आपल्याकडनं चुकलेलं आहे ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावं आणि या पुराणिक मागणीमध्ये त्या हिशोबाने त्याची नियोजन करावं. धन्यवाद. मला बोलू विद्या.